अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात दुल्हा गेटवर भगवा फडकवण्याच्या वादातून हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या दोन गटात वाद झाला होता. 17 एप्रिल 2022 रोजी रात्री ही घटना घडली होती. झाला प्रकार अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्राच्या सामाजिक समस्या व दूरगामी परिणाम करणार आहे. या घटनेची सत्यता शोधणे गरजेचे होते, त्यामुळे नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेच्या वतीने ही सत्यशोधन समिती तयार केली गेली. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत 6 सदस्य देखील उपस्थित होते. ती नेमकी आली कुठून मंडळी असा प्रश्न केल्यानंतर स्थानिक व्यापारी आणि पत्रकारांनी जी माहिती दिली ती पश्चिम बंगालमधल्या सीमावर्ती भागातल्या बांगलादेशशी जोडल्या बांगलादेशशी सीमा असलेल्या शेअर करणाऱ्या 24 परगणा भागातनं आलेली आहे. आता ही जी 24 परगणा भागातनं आलेली आहेत ती नेमकी कशाकरता इकडे आली, ती खरोखरच 24 परगणा भागातली आहेत का याची शहानिशा नको करायला, का ती बांगलादेशी मुसलमान घुसखोर तिकडे आलेले आहेत याची चौकशी नको का करायला मला सांगा. नुसते आपल्या गावात लोक येत आहेत, कुठेही भाडे घेऊन भाड्याच्या खोलीत घेऊन राहत आहेत, कशाकरता राहत आहेत, जगतायत कसे, त्यांच्या उत्पन्नाचं साधन काय, या सगळ्याची चौकशी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे.